सातपूर शहरातील विश्वासनगर परिसरात राहणारे संबलदेव सिंगार यादव वय वर्ष 32 यांना काहीही कारण नसताना आपखुशीने सुकट चौहान याने मागून घट्ट पकडून संदीप चौहान व संजय चौहान यांनी संगनमत करून लाकडी बॅटने व मूठ नसलेली लाकडी बॅटने यादव यांच्यावर डोक्यात व डोळ्यावर जबर मारहाण करून गंभीर दुखापत करून जखमी केले असता त्यांच्यावर सुखकर्ता हॉस्पिटल येथे औषध उपचार चालू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत आरोपी सुकट चौहान व संजय चौहान संदीप चौहान राहणार विश्वासनगर सातपूर यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. विश्वासनगर सातपूर या ठिकाणी सौ संगीता समलदेव यादव वय 27 वर्ष व त्यांचे पती आणि त्यांची मुलं राहतात. किरकोळ कारणावरून त्यांच्या शेजाऱ्यांशी त्यांचं भांडण झालं. त्याच्यामध्ये त्यांचे शेजारी सुकट चौहान, संजय चौहान आणि संदीप चौहान ह्या पिता पुत्रांनी बॅटनी संगीता जे फिर्यादी आहेत समनदेव यादव यांच्या पतीस मारहाण केली, डोक्यात मारले. त्यामुळे दिनांक 16/11/2020 रोजी 326/34 गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आज रोजी सुखकर्ता हॉस्पिटल या ठिकाणी जे जखमी फिर्यादी संगीता समनदेव यादव यांचे पती समनदेव यादव हे आजारी होते, ते उपचारादरम्यान मयत झाले. त्यामुळे भादवी कलम 302 हे गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व त्यांना माननीय न्यायालयात आज रोजी सादर करून सदरचा आणखी या गुन्ह्याचा तपास करीत आहोत व अटक आरोपींकडे पोलीस कस्टडी घेऊन गुन्ह्यातील हत्यार वगैरे जप्त करत आहोत. सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत. याबाबत अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड करत आहेत. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.